विराजमान हो जाए। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त तडाखा हा येतोय खणखणीत चौकार। नमस्कार मंडळी, राम राम। मी क्रिकेट समालोचक योगेश सावळे आपल्या सर्वांचं नेरे करंडक 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये। गेले 5 दिवस, खरं तर आजचा दिवस हा 6वा दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस। आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये महा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। एका बाजूनं रायझिंग स्टार पिरंगुट, तर दुसऱ्या बाजूनं रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे हा संघ आहे। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये घेऊन गणेश कुऱ्हाडे त्यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती। यावेळेस इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत, अपील जरूर पंचांकडे केली जाईल, परंतु कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय पंच त्या ठिकाणी दाद देत नाहीये। आदरणीय पप्पू शेठ गवारे, त्याचप्रमाणे गणेश शेठ शेळके, प्रत्येक चौकारासाठी या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून, प्रत्येक षटकारासाठी देखील आपण पाहतोय प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून असणार आहे। विद्यमान उपसरपंच सन्माननीय अजित भाऊ ओहाळ या मान्यवरांच्या ठिकाणी आपण पाहतोय प्रामुख्याने शुभाग म्हण झालंय, मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिलं यावेळेस ऋतुराज बिग ब्लास्ट करतोय, चेंडू परफेक्ट मिडल खेळलाय आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार 6 धावा। दहा धावा मैदानाच्या आतमध्ये दफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। यावेळेस ऋतुराजची पॉवर, ऋतुराजचा जलवा, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, लागोपाठचा दुसरा षटकार। आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत, सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी प्रथमतः बक्षीस जमा करा आणि त्यानंतर ते बक्षीस पुकारलं जाईल, अशा आयोजक कमिटीकडून सूचना येतात, विनंती आहे, सहकार्य करा। मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल, लागोपाठचे 2 षटकार आलेत, 16 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत। त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट ऑन साईडला मिड विकेट मध्ये स्पर्शत गोळे, लाजेबाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतात। या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य लाभलेला आहे युवा नेते आणि उद्योजक पैलवान रोहन भाऊ जाधव यांचं शुभाग म्हणते आपलं मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलंय, डॉफलकावरती धावा आहेत त्या 17 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। एकही फलंदाज बाद झालेला नाहीये, आघाडीचे बॅटर जर पाहिले तर एका बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मुळशी तालुक्याचा वंडर बॉय म्हणून खरे तर ज्या खेळाडूची ख्याती आहे तो आदेश तांगडे, आणि दुसऱ्या बाजूने ऋतुराज करेकर या मैदानाचा षटकार किंग, या मैदानाचा सिक्सरचा बेताज बादशाह, सर्वाधिक षटकार खेळणारा ऋतुराज करेकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। निश्चितच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य क्रिकेटचं मैदान, आणि या भव्य दिव्य क्रिकेटच्या मैदानाचा 17 धावा दफलकावरती 30 चेंडू 71 धावींची गरज। या मैदानाचा भव्य नामांकन समारंभ या ठिकाणी हा फायनलचा सामना पार पडल्यानंतर असेल याची सर्वांनी नोंद घ्या, त्यानंतर बक्षीस वितरण होईल याची देखील नोंद घ्या। जाऊ मैदानाच्या आतमध्ये, डफलकावरती 17 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात। षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये घेऊन अथर्व पवळे मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज खरेकर जर पाहिला तर निश्चितच या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळालाय। शॉर्ट पिच चेंडू स्लोवर वन होता, रीड केलाय, रूम बनवलाय आणि तदनंतर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फेकून दिलाय सीमारेषा पार, येतोय षटकार।
काय जबरदस्त फलंदाजी करतोय। प्रत्येक वेळेस जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज निश्चितच आपल्या बॅटचं चुंबन घेतोय, त्याला आपल्या मनगडावरती पूर्णपणे विश्वास आहे, आपल्या बॅटवरती पूर्णपणे विश्वास आहे। खेळपट्टीचं तो दर्शन देखील त्या ठिकाणी घेतोय। एक चांगला खेळ मैदानामध्ये ऋतुराज खरेकरच्या माध्यमातून साकारला जातोय। सात चेंडू खेळलाय, पुन्हा एकदा फुल टॉस, त्यावेळेस नो बॉल, सोने पे सुहागा आणि नो बॉल वरती खेळलाय, खणखणी चौकार, चार धावा। थँक्यू। या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे मुळशी तालुक्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय रामदासजी मेमाने या मान्यवरांचं प्रमुख, रामदासजी पायगुडे या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, आपणास विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या, आपलं मनपूर्वक स्वागत। नो बॉल, बीमर चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये। तदनंतर मात्र आपण पाहतोय पुढचा चेंडू फ्री हिट, फ्री हिट ऑन असेल। 28 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे। पहिल्या डावामध्ये पहिल्या डावाच्या तुलनेत हो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर कमी प्रमाणात उसळ घेणारा चेंडू आपण पाहतोय। अथर्व पवळेचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल। षटकार पहिल्या बॉलवरती आला, दुसरा बॉल बीमर गेला, त्याच्यावरती चौकार आला, नो बॉल जो पाहायला मिळाला, फ्रीचा बॉल आणि फ्रीच्या बॉलवरती डॉट चेंडू आलाय। फ्रीच्या बॉलवरती निश्चितच फलंदाजाकडे लायसन्स, दरम्यान फुल टॉस, चेंडू ऑन साईडला उडवलाय, स्पर्शत गोळ्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय वाऱ्याच्या वेगानं सीमारेषापार, चौकार, चार धावा। निलेश अबा जाधव या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन या ठिकाणी होतोय। नेहरी करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, विनंती आहे व्यासपीठावरती यायचे। पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजच्या मार्कवर तयार, 32 धावा, ओहो इथे पुन्हा एकदा लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये। एका चेंडूवरती ऋतुराज आपलं वर्चस्व गाजवतोय, तर दुसऱ्या चेंडूवरती निश्चित स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज कमबॅक करतोय। क्रिकेटचा खेळ निश्चितच कुठलाही खेळाडू या मैदानावरती सततचा राजा राहू शकत नाही, तर कुठलाही खेळाडू सातत्यानं या मैदानावरती खराब खेळ देखील साकार शकत नाही। प्रत्येक जण आपलं कला कौशल्य मैदानामध्ये वापरतोय, प्रत्येक जण आपल्या संघासाठी बेस्ट एफर्ट देण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत आहेत। 32 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय, चेंडू डीप कव्हरला ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राजू शेठ जाधव या मान्यवरांचं आपण पाहतोय प्रामुख्यानं शुभागमन या ठिकाणी झालंय। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल समीकरणाकडे, ओ यावेळेस कोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। समीकरणाकडे घेऊन जाईल 24 चेंडू, 52 धावांची गरज, 12 चेंडूंचा डाव मैदानावर संपलाय आणि या 12 चेंडूवरती बनवल्या तब्बल 36 धावा, एकही फलंदाज बाद झाले नाहीये। दोन षटक मैदानामध्ये फेकले गेलेत, धावफलकावरती धावा आहेत त्या 36, पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला। निश्चितच एक बलाढ्य टार्गेट खरे तर सेट केले गेले, 6 षटकांमध्ये तब्बल 87 धाव बनवल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये या 88 धावेंचा पाठलाग सुरू असताना आत्तापर्यंत जर पाहिलं तर 36 धावा 12 चेंडूंमध्ये बनवल्यात। पहिल्या दोन ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये देखील अशाच प्रकारची खेळी खऱ्या अर्थानं राजेश पिरंगुट संघानं साकारली होती, तदनंतर मात्र विकेट गेले आणि थोडासा धावफलकाला ब्रेक त्या ठिकाणी लागला होता। 38 धावा धावफलकावरती पहिल्या डावामध्ये होत्या, मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावामध्ये त्याच पावलावरती पाऊल ठेवत खऱ्या अर्थानं 12 चेंडूवरती बनवल्या त्या 36 धावा। क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय, 3.5 अक्षरांचा शब्द आहे, लिहायला वाचायला सेकंद वेळ लागत नाही, परंतु या खेळामध्ये आणि या शब्दांमध्ये मोठी ऊर्जा सामावलेली आहे। मैदानामध्ये घेऊन जाईल मंगेश बलकवडे षटक क्रमांक 3 मध्ये,
या संघाचा मजबूत काना म्हणून खरं तर मंगेशला ओळखलं जातं, तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. शायखरिणला मुळशी तालुक्याचा वंडर बॉय, सातत्यानं मैदानावरती मोठमोठे वंडर्स निर्माण करणारा आदेश तांगडे पहिल्या चेंडूवरती षटक क्रमांक 3 मध्ये आपलं वैयक्तिक खातं षटकारानं उघडतोय. 6 धावा. मुळशी तालुका पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संदीप भाऊ जाधव या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभाग म्हणतोय. युवा नेते आदरणीय नवनाथजी जाधव हे मान्यवर उपस्थित झालेत. मनपूर्वक स्वागत. आदेश तांगडे ऑन फायर, बॅक टू बॅक लागोपाठच्या दोन चेंडूवरती आलेत, दोन षटकार, 48 धावा. मैदानाच्या आतमध्ये वरती पाहायला मिळत आहेत मंगेश वलकवडेवरती हल्ला चढवलाय. लागोपाठच्या दोन चेंडूंवरती दोन षटकार आलेत. क्वार्टर फायनलचा सामना खऱ्या अर्थानं दिवस क्रमांक 3 मध्ये लवळे संघ आपण पाहिला, आणि खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील लागोपाठचे 3 षटकार आदेशच्या बॅट मधून पाहायला मिळाले. इनिंगचे पहिले 12 चेंडू ऋतुराजनं खेळले, त्याच्यावरती निश्चितच त्यानं मोठं धावपळ उभं केलं. तदनंतर जर पाहिलं तर आदेश तांगडे मैदानावरती षटक क्रमांक 3 मध्ये आदेशला स्ट्राईक मिळाली, आणि त्यानं पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार मैदानामध्ये खेळलेत. नवा इतिहास मैदानामध्ये इथं रसावा लागणार आहे. मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, हे पाहून मुघल पळती माघाळी. शिवबा, तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. अपील 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 फणसांकडे होते, परंतु इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नकार कळवला जातोय. नॉट आउटचा इशारा पंचांचा आहे, विनंती असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल कुठल्याही प्रकारे. सर, कॉट बेंड साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू नाही याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जो धावफलकावरती पाहायला मिळतोय, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन, निर्णय आलेला आहे. चला, आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत, विनंती आहे वेळ वाचवा. पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार मैदानामध्ये आले, त्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे दोन डॉट बॉल देखील पाहायला मिळतात. 48 धावा, बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर करवत आहेत. नवा इतिहास मास मैदानामध्ये रचावा लागणार आहे, आणि इतिहास रचण्यासाठी तुम्हाला इतिहास आठवावा लागणार आहे. काय होता छत्रपतींचा इतिहास, इतिहास रचण्यासाठी इतिहास आठवावा लागणार आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. खरं तर हा देखील एक फार मोठा इतिहास आहे. 48 धावा, शेवटचे 20 चेंडू शिल्लक आहेत. 40 धाव्यांची गरज. या वेळेचा चेंडू ऑन साईडला फटका खेळलाय, एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. दोन क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये लॉंगॉन मधून त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न सुरेखरित्या करतील. एक सिंगल या चेंडूवरती येते. धावफलकावरती 49 धावा. लीग मॅचेस मध्ये क्वार्टर फायनलचा सामना पकडून मित्रांनो, खरं तर ऋतुराज करेकर हा 5 सामने खेळला होता, त्यामध्ये तो एका सामन्यावरती शून्यावरती बाद झाला. परंतु इतर 4 मॅचेस मध्ये त्याने वैयक्तिक पहिल्या लीग मॅचेस मध्ये 14 षटकार ठोकले होते याच मैदानावरती. या अगोदरच्या मॅच मध्ये 3 षटकार, या मॅच मध्ये 3 षटकार, तब्बल 20 षटकार या मैदानावरती ऋतुराज करेकरच्या बॅट मधून आलेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये षटकारांचा बेताज बादशहा. 19 चेंडू 39 धावा हे समीकरण आहे. 49 धावा, शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 चा. ओहो हो, ऋतुराज च्या टप्प्यामध्ये चेंडू आलाय. ओहो हो, जबरदस्त एफर्ट. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. तब्बल आणि तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने रोखल्यात. मंथन पवळे इज द मॅन, आपल्या संघासाठी बेस्ट एफर्ट देतोय. 50 धावा धावफलकावरती, 3 षटकांचा खेळ, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. मेगा फायनलचा सामना कसा असावा
तर मेगा फायनलचा सामना असा असावा. 18 चेंडू 38 धावांची गरज. तोडीस तोड, उत्तरास प्रत्युत्तर, बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत मैदानामध्ये रंगते. शेवटचे 18 चेंडू शिल्लक, विजयासाठी 38 धावांची गरज. पहिल्या 18 चेंडूवरती 50 बनवल्यात, उरित 18 चेंडू मध्ये 38 बनवायचे आहेत. अर्धा डोंगर चढला गेलाय, अजूनही अर्धा डोंगर त्या ठिकाणी चढायचा आहे. 18 चेंडू 38, निश्चितच थोडासा ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होईल. समस्त ग्रामस्थ मंडळी नेरे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे, नेरे करंडक ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. तमाम मुळशी तालुक्याचं लक्ष या स्पर्धेकडे रोखून आहे. अगदीच जर पाहिलं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील या नेरे करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाच्या चौफेर जर नजर टाकली तर जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक आहे. मुख्य व्यासपीठावरती जर पाहिला तर मान्यवर मंडळींनी अतिथी कक्ष फुलून गेलेला आहे. या स्पर्धेचे प्रमुख बक्षीस दाते आहेत, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. मोठ्या उंचीवरती स्पर्धा जाते, त्या स्पर्धेची प्रमुख मान्यवर मंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आदिल्या या सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः मनपूर्वक मनापासून आभार व्यक्त करेल. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसत यावे, व्रत घेता सेवेचे अश्रू पुसत यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन हवे. चेंडू आतमध्ये जायचा आणखीन एक. शुभम दादा चेंडू द्या आतमध्ये एक. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय नेरे करंडक, सौंदर्याने नटलेला खरं तर हा मुळशी तालुका आहे. औद्योगिक क्रांती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतो. निश्चितच नेरे करंडक 2024 ही मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष या नेरे नगरीकडे जे रोखून आहे. अगदीच जर पाहिलं गेलं तर कुस्तीगीरांचा हा तालुका आहे, बैलगाडाची देखील मोठी परंपरा असलेली हा मुळशी तालुका आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये मुळशी तालुक्याचं क्रिकेट ते देखील मोठ्या उंचीवर जाताना पाहायला मिळतं. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं आपण पाहतो ही स्पर्धा निश्चितच खेळली जाते. या हंगामामध्ये जर पाहिलं तर निश्चितच मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेजादा गोळे आहेत, उपाध्यक्षपदी निश्चितच संकेतजी जांभूळकर आणि संपूर्ण कमिटी खऱ्या अर्थानं पाहतोय. असोसिएशन मोठी मेहनत देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्पर्धेचं आयोजन नियोजन होत असताना निश्चितच आयोजकांना महत्वपूर्ण गोष्टींचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं. दरम्यान दौपलकाकडे घेऊन जाईल 18 चेंडू 38 धावांची गरज. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बाजीराव चंदन यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस. पन्नास धावा दौफुलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 18 चेंडू 38 धावा. ओ ऋतुराजच्या बॅट मधून यावेळेस मात्र विघीट, फिल्डर चेंडूच्या मागे, एक सिंगल या चेंडूवरती येते. याच मैदानावरती या अगोदरच्या सीझन मध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी करंडक नेर ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेला संघ हा रुटमलनात क्रिकेट लवळे हा संघ आहे. निश्चितच पुन्हा एकदा ते चॅम्पियन ठरणार का पैसे. मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू 37 धावांची गरज आहे. राष्ट्रवादी करंडक नेरे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि मुळशी तालुका पतित पावन संघटनेचे असणारे अध्यक्ष खऱ्या अर्थानं ओमकार भाऊ मेमाने या मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग म्हणतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये या, मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. डे नाईट स्वरूपाची ती क्रिकेटची स्पर्धा मागच्या सीझनला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं ओमकार भाऊ मेमाने यांचं ते भारदार आयोजन नियोजन खरं तर होतं. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि ओमकार भाऊ मेमाने यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहिली. दरम्यान इथे चेंडू फाईन लेग मध्ये पोहोचतोय सीमारेषापार, मिळतील धावाचार, आलाय ब्रँडेड सौकार. सिमेंटची विकेट, सिमेंटची खेळपट्टी खऱ्या अर्थानं जी आपल्याला पाहायला मिळते. आणि या सिमेंटच्या विकेटवरती खेळपट्टीवरती ओ यावेळेस आदेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक. फिल्डर चेंडूच्या मागे येते परंतु फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमापार, चौकार.
59 रन लॉस ऑफ 0 विकेट 15 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या दरम्यानचा चेंडू पडझड धडपड होते जमीन लगा समांतर फटका होता एक सिंगल धाव या चेंडूवरती येते आणि या सिंगलच्या बरोबरच धाव फलकावरती धावा येते 60 धावा अखेरचे 14 चेंडू बनवायच्या 28 धावा जी माणसं जे खेळाडू खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पडत असतात ते लोकांच्या नजरेमध्ये कधीच धड नसतात कारण ते पडत असतात परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर ते खेळाडू पडत नसतात तर पडता पडता खेळत असतात प्रत्येक खेळाडू या नेरी करंडकामध्ये घडताना पाहायला मिळतोय 14 चेंडू 28 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जितके चेंडू आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला धावा बनवायच्यात 14 चेंडू 28 गोलंदाज अथर्व पवळे तयार विकेटच्या शोधामध्ये पिरंगुट संघ आहे विकेटच्या प्रयत्नामध्ये पिरंगुट संघ आहे परंतु ऋतुराज तो मात्र इथे मजबूत भिंत म्हणून उभा राहिलाय फुल टॉस चेंडू ऋतुराज फुल टॉस वरती ठरतोय बॉस चेंडू आउट ऑफ द पार्क येईल षटकार फेअर डिलिव्हरी असणार आहे षटकार मैदानामध्ये येईल आणि धावफलकावरती 66 धावा शेवटचे 13 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज आहे 88 धावांचं आव्हान मैदानामध्ये होतं परंतु त्या 88 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मित्रांनो शेवटचे 13 चेंडू शिल्लक 22 धावांची गरज याच मैदानावरती यापूर्वी चॅम्पियन ठरलेला हा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन होणार का यावरती तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून आहेत लवळे संघाचा मोठा फॅनबेस जर पाहिला तर मैदानाच्या वरती उपस्थित आहेत पिरंगुट संघाचे देखील मोठे समर्थक त्या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही संघ खऱ्या अर्थाने एक जबरदस्त कामकाज करत आहेत ऋतुराज ऋतुकार राज मैदानावरती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज अथर्व यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय टप्पा पडल्यानंतर खरं तर कमी प्रमाणात उसळी घेणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच डॉट बॉल आला आहे शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज आहे जय पराजयच्या हिंदुळ्यावरती सामना येऊन पोहोचलाय शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण आहे सलामीची आघाडीची जोडी जर पाहिली तर नॉट आउट आहेत एकही फलंदाज बाद झालेले नाहीये जणू काही डगआउट मधून ते निश्चित करून आलेत आज शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला लढायचंय आणि आपल्या संघाला विजय खेचून आणायचा आहे अशा प्रकारचा निर्धार आदेश तांगडे आणि ऋतुराज करेकर या जोडीने केलेला आहे वैयक्तिक 17 चेंडू 43 धावांची खेळी ऋतुराज करेकर तर दुसऱ्या बाजूने आदेश तांगडे 8 चेंडू 22 धावा गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरणारी खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडणारी खेळपट्टी आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आयोजित आपण पाहतोय नेरे करंडक 2024 याच मैदानांचा नामांकन समारंभ त्या ठिकाणी फायनलचा मॅच संपल्यानंतर पूर्ण होताना पाहायला मिळेल 12 चेंडू 22 धावा बापू साहेब गोळे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपयांचं बक्षीस गोलंदाजासाठी असणार आहे 12 चेंडू 22 अंतिम दुसरं षटक हे सामन्याचं निर्णायक षटक असतं आणि त्या षटकाची जबाबदारी स्वतः मंगेशनं आपल्या खांद्यावरती गेली गोलंदाज मंगेश तयार पहिला चेंडू मंगेशचा मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे फिल्डर ओहो इथे फार दूरवरती राहिलाय बॅकअपचा फिल्डर मैदानामध्ये चेंडू लाडवेल चेंडू फेकेल तोपर्यंत या चेंडूवरती मिळतील 2 धावा आदेश तांगडे एका बाजूने मैदानामध्ये आक्रमक जो पाहायला मिळतोय ऋतुराज करेकरच्या बॅटमधून देखील मोठ्या धावा मैदानावरती येत आहेत 68 रन लॉस ऑफ 0 विकेट आहेत 11 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या कर्दळीच्या त्या पानाला सुरवळीच्या झाडाप्रमाणे आकाशात उंच भिडण्याची इच्छा असते परंतु नशीब प्रत्येकाला साथ देत नाही इथे बॅटची कडा आणि एसट्यांच्या पाठीमागे झेल टिपलाय फलंदाज आदेश बॅक टू द पवेलियन
बापू शेठ गवार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस फलंदाजासाठी असणार आहे. हॅलो, शेवटचे काही चेंडू मैदानामध्ये शिल्लक असणार आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय न्यू बॅटर, नवीन फलंदाज. संघाचे संघनायक सिकंदर भोसले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल होत आहेत. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची. आदरणीय पप्पू शेठ गवारे, त्याचप्रमाणे गणेशदादा शेळके, पप्पू शेठ गवारे आणि तानाजी शेळके यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी फुलंदाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 10 बनवायच्या त्या 20 धावा. संजय भाऊ जाधव यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 10 चेंडू 20 धावा. मॅच ऑन. विकेट आल्यानंतर मंगेश. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. ऋतुराज करेकर एका बाजूने आपण पाहतोय 17 चेंडू 43 वरती खेळतोय. संघाचा संघनायक सिकंदर मैदान मध्ये आला. चेंडू हवेत. स्वतः मंगेश शॉट हँड बॉल. सिकंदर मात्र शून्यावरती बाद. आल्या पावली माघारी. विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. दोन गडी बाद. 68 धावा फुलकावरती आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर रोहित सुर्वे मैदानामध्ये दाखल झालाय. रोहित मैदानाच्या आतमध्ये पाहिजे कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करेल. त्याच मैदानावरती गतवर्षी फायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित सुर्वेने पटकावला होता. कित्येक मोठमोठे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. आज नाव किती मोठं आहे याला महत्व नाहीये. इथं कामगिरी पार पाडावी लागणार आहे. ती क्षमता रोहितकडे आहे. तितक्याच ताकदीचा गोलंदाज मंगेश बलकवडे देखील आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत असणार आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाजीच्या मार्कवरती मंगेश बलकवडे तयार. रोहितजी जाधव यांच्या वतीने हॅट्रिक साठी 1000 रुपये. ओ इथे रोहित सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहित सुर्वे जर पर्यंत हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे, कुठल्या प्रकारे गडबड घाई तो करणार नाही. हलक्यातून चेंडू खेळलाय. टॉट बॉल आलाय. मंगेश बलकवडे मॅच मध्ये कम बॅक करून देणार षटक तो हातळतोय. 8 चेंडू 20 धावा हे समीकरण आहे. मैदानावरती विकेट गेलं त्याला काही जास्तीचा अर्थ नाहीये. लवळे संघाकडे मोठा बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु एक एक डॉट बॉल विकेट सोबत त्या ठिकाणी जाणार आहे. 8 चेंडू 20 धावा. ओहो पुन्हा एकदा इथे लाजवाब चेंडू. काय गोलंदाजी मंगेश बलकवडे करतोय. मॅच मध्ये कम बॅक करण्याचं षटक मंगेश बलकवडे हाताळतोय. शेवटचे 7 चेंडू. विजयासाठी 20 धावांची गरज. रोहित सुर्वे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं तर रोहित या शब्दाचा अर्थ जर पाहिला, रोहित म्हणजे सूर्याची किरण जी प्रथम पृथ्वीवरती पडतात. निश्चितच त्या किरणांप्रमाणे रोहितला काम करावं लागेल. तो आशेचं किरण आपल्या संघासाठी घेऊन येणार का? 7 चेंडू 20 धावांची गरज. डेड बॉल असणार आहे. हा चेंडू या सामन्याचा निर्णायक चेंडू. बॅटरला एक बिघीड गरजेचा, तर गोलंदाजाला एक डॉट बॉल किंवा विकेट गरजेचा. 7 चेंडू आणि 20 धावा. अखूट टप्प्याचा बॉल रोहितनं उडवला हवेत. एक धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि याच बरोबर 2 धावा या चेंडू वरती मिळत आहेत. निर्जळीस तरी त्या ठिकाणी चेंडू पडला.
मैदाना छात मध्ये मंगेश बलकवडे केवळ चार धावयावर मध्ये खर्च केल्यात, दोन विकेट मिळवलेत। मंगेश बलकवडेची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा। मॅच मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी मंगेश ने केलेली आहे। शेवटचे सहा चेंडू विजयासाठी, 18 धावांची गरज। स्ट्रायकर एंडला आता ऋतुराज करेकर पाहायला मिळणार आहे, ज्या फलंदाजाने यापूर्वी आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 21 षटकार खेळलेत मित्रांनो, तो ऋतुराज करेकर आपण पाहतो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल। षटकारांचा बेताज बादशाह म्हणून त्याला संबोधलं गेलंय। शेवटचे सहा चेंडू फेकण्यासाठी पाहिजे अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावर देईल। जय पराजयाच्या इंदुळ्यावरती सामना येऊन पोहोचलाय। मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत। शेवटचे सहा चेंडू 18 धावा हे समीकरण मैदानामध्ये। नुकताच पार पडलेल्या पिरंगुट करंडक या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं, या दोन संघांना निश्चितच क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये भिडताना आपण पाहिलं होतं, त्यावेळेस मात्र रायझिंग स्टार पिरंगुट संघानं बाजी मारली। पाहूया मैदानाच्या आतमध्ये इथे चित्र वेगळं पाहायला मिळणार का, लवळे संघ पलटवार करणार का, कि रायझिंग स्टार पुन्हा एकदा आपलं विनिंग मोमेंटम त्या ठिकाणी बरकरार करेल। सहा चेंडू आणि 18 सामना दोन्ही संघाकडे झुकलेला आहे। बॅटरला सहा चेंडू वरती तीन षटकार केवळ त्या ठिकाणी खेळायचे आहेत, तीन बाउंड्रीज क्लिअर करायच्या आहेत, तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाला इथं एक एक डॉट बॉल तो सोन्याच्या किमतीचा असणार आहे। एक एक डॉट बॉल अतिशय महत्वाचा आहे। शेवटचे सहा चेंडू 18 धावा लागोपाठच्या तीन षटकारांसाठी रोहिदास भाऊ जाधव 2000 रुपयांचं बक्षीस तीन षटकारांसाठी आहे। पिरंगुट संघानं हा सामना जिंकल्यास निश्चितच बाप्पू गोळे यांची 2000 रुपये असतील। शेवटचे सहा चेंडू 18 धावा, मॅच ऑन। तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या मैदानावरती रुकून आहेत। अनिल काका जाधव यांचं शुभागमन प्रामुख्यानं होतं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा पाऊस पाडणारे अनिल काका या ठिकाणी उपस्थित झालेत, मनपूर्वक स्वागत। चला वेळ वाचवा विनंती आहे। चला स्पीड अप करणं गरजेचं आहे, विनंती आहे वेळ वाचवा। शेवटचे सहा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 18 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये। अखेरचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय। प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये क्रुशियल होतोय, अंतिम षटकामध्ये जातोय आणि सौरभ गोळे तो अंतिम षटकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। पाहूया या मेगा फायनल मध्ये सौरभ गोळे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचं कामकाज अंतिम षटकामध्ये करेल। स्पर्धेच्या निमित्तानं चेअरमन आदरणीय साहेबराव जाधव या मान्यवरांचं शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। शेवटचे सहा चेंडू 18 मॅच ऑन। मित्रांनो सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या वाजवायच्या। सहा चेंडू 18 धावांची गरज। पहिला चेंडू कमी गतीचा, पहिला चेंडू स्लोवर वन, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। मैदानाच्या आतमध्ये टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। बॅटिंग टीम ने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी, तिसरे पंच चेक करून निर्णय कळवतील मैदानाच्या आतमध्ये। पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील। रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर तुम्हाला तो रिटेन करता येईल, अन्यथा पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही। शेवटचे सहा चेंडू 18 आणि इथे पंच कळवत आहेत हा डॉट बॉल असणार आहे, निर्धाव चेंडू आहे। रिव्ह्यू मात्र आता बॅटिंग टीम कडे नसणार आहे याची नोंद घ्या। शेवटचे पाच चेंडू 18 धावांची गरज। वैयक्तिक 18 चेंडू 43 धावांची खेळी ऋतुराज करतोय। प्रत्येक चेंडूवरती तो बॅटचं चुंबन घेतोय, प्रत्येक चेंडूवरती तो खेळपट्टीचं दर्शन घेतोय। पाच चेंडू आणि 18 धावा, स्लोवर वन रीड केलाय ऋतुराज करेकरच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्निच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा, षटकार। विजयासाठी 12 धावांची गरज। पडला शिला दर्दा पराभवाच्या भयाने रात्री रडला शिला दर्दा, झाले गेले विसर अश्रुरावर मुठावळ
ध्येयावरती ठेव नजर, अजून एक दू प्रयत्न कर, अजून एक दू प्रयत्न कर, तो प्रयत्न करायचा आहे। चार चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज। अनिल काकांकडून सामना ऋतुराजनं जिंकून दिला तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे। चार चेंडू, 12, क्या होगा, क्या होने वाला है, गोलंदाज तैयार। शॉर्ट पिच चेंडू, त्याच्यावरती ऋतुराज करेकर सवार आणि चेंडू जाऊन पोहोचलाय फार दूरवरती, लागोपाठचा दुसरा षटकार। वैयक्तिक 20 चेंडू आणि 55 धावा ऋतुराज करेकरनं 50 पूर्ण केले। मेगा फायनलच्या सामन्यामध्ये 50 पूर्ण केले। आता मात्र प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की टाळ्या वाजवा, अपसुक टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळालाय। तुम्ही चांगला खेळ करा, तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडणार, तुम्हाला बक्षीस मिळणार, हे नेरे करंडक आहे। ही मुळशी तालुक्याची स्पर्धा आहे। 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज। सामना होता 6 चेंडू 18, सामना आलाय 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज। 50 साठी अनिल काकांकडून बक्षीस आलेला आहे 100 रुपये। या ठिकाणी आपण पाहतोय 82 धावा फलकावरती, 3 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे। फिल्डिंग टीम या ठिकाणी रिव्ह्यू घेते। स्टंपच्या पाठीमागे जाऊन चेंडू मारलाय का हे मात्र चेक केलं जाईल। बघा तिसरे पंच काय कळवत आहेत। चला फिल्डिंग लावून घ्या, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। फिल्डिंग लावून घ्या। तीन चेंडू 6 धावा हे समीकरण आहे। पाहूया तिसरे पंच काय निर्णय कळवत आहेत। विनंती आहे, सामना पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही खेळाडूंनी आतमध्ये येऊ नका, विनंती आहे सहकार्य करा। तिसरे पंच कळवत आहेत। इथे बरोबर पद्धतीने चेंडू मारला, हा सिक्सर आहे, 6 धावा आहे चेंडूवरती। मोठा जल्लोष लवळे संघाच्या डगआउट मध्ये। शेवटचे 3 चेंडू 6 धाव्यांची गरज। 3 चेंडू आणि 6, बॅटर ऋतुराज करेकर, सुपर डुपर हिट मेगा फायनल, नेरे करंडक 2024। 3 चेंडू आणि 6, गोलंदाज यार, हो, इथे व्हाइट बॉल, व्हाइट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय। एक अतिरिक्त धाव्या चेंडूवरती येईल। शेवटचे 3 चेंडू, विजयासाठी 5 धाव्यांची गरज। 3 चेंडू आणि 5 धावा, गोलंदाजीच्या मार्कवरती सौरभ। पहिला चेंडू सुरेख हाताळला, तदनंतर लागोपाठचे 2 षटकार आले, तदनंतर वाईड चेंडू आलाय। 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज। 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 83 धावा दफल कवर आहेत। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं नेरे करंडक मध्ये मनपूर्वक स्वागत आणि याच बरोबर षटकार खेळला ऋतुराज करेकरनं आणि संघाला विजय मिळवून दिलाय। नेरे करंडक 2024 चा मानकरी ठरलाय। रोटपल्ला क्रिकेट क्लब लवळे।
समोर यायचे. प्रथमतः या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी समोर यायचे. या भव्य दिव्य क्रिकेट मैदानाचा नामांकन समारंभ या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ सर्वांनी यायचे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी समोर या. रुटमलनाथ क्रिकेट लवळे संघ आपलं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन. दुसऱ्या बाजूनं